आणि आता पाहूया आणखीन एक रिपोर्ट नंदुरबार जिल्ह्यातून. नंदुरबार जिल्ह्यात बागायतदार शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व कपाशी लागवडीची तलगबग सुरू झाले. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे कापूस लागवडीवर परिणाम होताना दिसतोय. शेतकऱ्यांनी आता टोचन मशीनद्वारे कपाशी लागवडीला प्राधान्य दिले. यामुळे मजुरांच्या खर्चासोबतच बियाणांचेही खर्च वाचण्यास मदत होते. पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी 1,40,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशी लागवडीची शक्यता आहे. मात्र मजूर टंचाईमुळे कपाशी लागवडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. मात्र यावर शेतकऱ्यांनी मार्ग काढत कृषी विज्ञान केंद्राचा मार्गदर्शन घेत हरभरा आणि मका लागवडीसाठी असलेल्या टोचन यंत्राच्या साह्यानं कपाशी लागवड सुरू केली. यामुळे कमी बियाणांमध्ये आणि समान अंतरावर कपाशीची लागवड होत असल्यानं शेतकऱ्यांना मजूर टंचाईपासून दिलासा मिळाला. मजुरांच्या टंचाईमुळे आम्ही असा विचार केला तर आपल्याला काहीतरी करावं लागेल बा, तर म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर गेलो. तिथं हे मशीन बघितलं, त्याच्या ट्रायल घेतल्या आणि आम्ही डायरेक्ट घेऊन आलो. 5 एकर कपाशी लागवडीसाठी 10 ते 15 मजुरांची गरज भासत होती. कशी ती पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. टोचन यंत्रामुळे मजुरांचा खर्च वाचतो. एकच मनुष्य कपाशी लागवडीचं काम करू शकतो. एका वेळेस एक बी योग्य अंतरावर लागवड करता येते. योग्य खोलीवर लागवड झाल्यानं उगवण क्षमताही चांगली राहते. 2 झाडांमधील अंतर समान राहत असल्यानं उत्पादनासाठी फायदा होतो. मजुरी आणि बियाण्यांच्या पैशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. जिथं आम्हाला आता 5 एकरला 10 बॅगा लागायच्या, तिथं आम्हाला फक्त 5 बॅगा लागल्या आहेत. बियाणंही वाचतं, मजुरीही वाचते आणि वेळही वाचतं. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कापूस लागवडीचे प्रात्यक्षिक केल्यानंतर या मशीनद्वारे कापूस लागवडीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. यानुसार शेतकऱ्यांनी या मशीनचा उपयोग केला असून यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही वेळेत कापाशीची लागवड पूर्ण होत असल्यानं शेतकऱ्यांचा फायदा होतोय. बाजारात अनेक कंपन्यांद्वारे मका आणि हरभरा लागवडीसाठी हे मशीन उपलब्ध होतं, मात्र आता त्याचा वापर कापूस लागवडीसाठी होत आहे. हे यंत्राच्या सहाय्याने बियाण्याची बचत होते आणि योग्य खोलीवर बियाणंचं टोकन होत असल्यामुळे त्याची उगवण क्षमता चांगली वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वेळेची बचत केल्यामुळे वेळेवर पेरणी शक्य होतं आणि जे वेळेवर पेरणी केल्याचे फायदे शेतकऱ्यांना मिळतात, त्यामुळे या यंत्राचा वापर शेतकऱ्यांनी वाढवला पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास मजूर टंचाईसारख्या समस्येवर शेतकऱ्यांना मात करून श्रम आणि पैशांची बचत करता येते हे मात्र निश्चित. प्रशांत झवेरी, नंदुरबार, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.